द ग्रेट इंडियन किचन या बहुचर्चित मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करते. महेश टिळेकर दिग्दर्शित हवा हवाई या चित्रपटात ती दिसणार असून हा चित्रपट येत्या 1 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मराठी तारका प्रोडक्शन्सचे महेश टिळेकर यांनी 99 प्रोडक्शन्सचे विजय शिंदे यांनी हवा हवाई चित्रपटाची निर्मिती केली आहे. द ग्रेट इंडियन किचन या चित्रपटातील निमिषा सजयनच्या अभिनय आवडल्यानं महेश टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली. त्याला निमिषाकडूनही सकारात्मक प्रतिसाद लाभला. हवा हवाई या चित्रपटातील भूमिका तिला साजेशी असल्यानं निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं असं महेश टिळेकर यांनी सांगितलं. दक्षिण भारतातील चित्रपट इतर भाषेत भाषांतरित होऊन प्रदर्शित होत असताना दक्षिणेतील काही उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेंड महेश टिळेकर यांनी हवा हवाई सिनेमातून सुरू केला आहे. निमिष सजयनसह मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका असून अनेक नवीन कलाकारांना या चित्रपटात संधी देण्यात आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी 88व्या वर्षी हवा हवाई चित्रपटातील एक गाणं गायलंय, त्यामुळे या चित्रपटाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण झाली. हवा हवाई या चित्रपटाच्या या पहिल्या लुकबद्दल आपल्याला काय वाटते? हा चित्रपट पाहण्यासाठी आपण किती उत्सुक आहात नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. त्यासोबतच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.